शासन आरोग्याच्या संदर्भात निरनिराळ्या योजना राबवत राहते। त्याच प्रामुख्याने ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना शौचालय सुद्धा बांधून देण्याकरिता विशेष योजना दरवर्षी राबवताना दिसते। ग्रामपंचायत वरुळ बुद्रुक येथे वार्ड क्रमांक 1 मधील रहिवासी सुभाष तायडे यांच्या राहत्या घरात बांधलेल्या शौचालयात खूप वास येत आहे, त्याबद्दल ग्रामपंचायत वरुळ बुद्रुक येथे 10 लोकांनी निवेदन सादर केले होते। त्या निवेदनाचा जाब म्हणून रहिवासी सुभाष तायडे यांनी सदर निवेदनाचे स्पष्टीकरण दिले। त्यांच्या राहत्या घरात बांधलेल्या शौचालय हे शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार बांधकाम केले आहे। शौचालय बांधकाम करण्यापूर्वी त्या ठिकाणी 6 ते 7 फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये विटा सिमेंटचा वापर करून पक्क काँक्रीटीकरण पूर्ण शौचालय बांधकाम केले आहे। सदर शौचालय हे पार्टीशनचे असून सदर टाक्याची पाण्याची लेवल परिपूर्ण ठेवण्यात आली आहे व सदर पाण्याचा इनलेट व आउटलेट शासकीय नियमानुसार केलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लीकेज असण्याची शक्यता नाही। सदर शौचालयाचे बांधकाम 3 महिने आधी केले आहे। तक्रारदार यांचे असे मत आहे की सदर शौचालय खूप वास येत आहे, परंतु त्यांचा स्वतः वापरण्याकरिता बांधलेले शौचालय हे व्यवस्थित परिवारासाठी असून सार्वजनिक वापरण्याचे नाही, त्यामुळे तक्रारदार करीत असलेले तक्रारीचे पडताळणी ग्रामपंचायततर्फे करण्यात यावी असे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे। सदर शौचालयातील गॅस बाहेर काढण्यासाठी पाईप वरच्या बाजूने सोडला आहे, त्यामुळे शौचालयाचा वास मारत आहे अशी केलेली तक्रार खोटी व त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार दिली आहे, असा आरोप तक्रारदार सुभाष अण्णाजी तायडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले। शासन धोरणानुसार घरोघरी शौचालय बांधणे हे स्वच्छ भारत मिशन केंद्र शासनाची मोहीम आहे, त्यामुळे त्यांनी स्वखर्चाने घरात शौचालय बांधकाम केले आहे। त्याकरिता वरुळ बुद्रुक ग्रामपंचायततर्फे सदर शौचालयाची पाहणी करण्यात येऊन त्यामध्ये काही दोष आढळल्यास त्यांनी माहिती रहिवाशी सुभाष तायडे यांना देण्यात यावी, अन्यथा आम्हाला आमच्या राहत्या घरात ग्रामपंचायततर्फे त्वरित दुसरे शौचालय बांधून उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून तक्रारदारांना कोणताही त्रास होणार नाही। तक्रारदार त्यांनी आमच्या घरातील महिला सदस्यांनी शौचालय बाबत धमकावणी सुरू केली आहे, माझी 3 मुले कामावर गेल्यानंतर सदरहून तक्रारदार आमच्या घरी येऊन महिला सदस्यांना दमदाटी करतात, आम्ही 2 मुले घराबाहेर गेल्यानंतर तक्रारदार हे आमच्या घरात येऊन अर्वाच्य भाषेत बोलतात। ग्रामपंचायत हे उचित कारवाई न केल्यास मला नाईलाजाने संबंधित तक्रारदाराविरुद्ध पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देण्याचे काम पडेल व त्याकरिता ग्रामपंचायत वरुळ बुद्रुक व तक्रारदार लोक हे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी। त्याकरिता तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामपंचायततर्फे मी माझ्या राहत्या घरात बांधकाम केलेले शौचालयाची पाहणी करून अर्जदारास न्याय मिळवून देण्याची कृपा करावी असे निवेदनात नमूद केले आहे। माझं नाव लोकेश उपास ताळे, मी उपलोट इथे राहणार आहे आणि माझी कंप्लेंट आहे की माझ्या गावात मी गव्हर्नमेंटतर्फे शौचालय बांधलेलं आहे, पण माझ्या घराबद्दल लोकांनी कंप्लेंट केलेली आहे की माझ्या शौचालयाचा वास येत आहे, पण माझ्या अशा कुठलाही शौचालयाचा वास येत नाही आहे। मी घरी नसताना माझ्या वडिलांना माझ्या घरच्यांना हे लोक त्रास द्यायला लागले, छळ करायला लागलेला आहे, याच्यावर ग्रामपंचायतीने त्वरित कारवाई करण्यात यावी एवढीच माझी एवढी विनंती आहे।